कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून एच डी कुमार स्वामी उद्या शपथ घेणार आहेत। तत्पूर्वी त्यांनी चिकमंगळूरच्या शृंगेरी मठात जाऊन दर्शन घेतलं। संपूर्ण कुटुंबासह त्यांनी शृंगेरी मठात जाऊन दर्शन घेतलं। कुमार स्वामी यांनी कालच दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली। कुमार स्वामी यांनी दोघांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं। उत्तर प्रदेश प्रमाणेच दोन उपमुख्यमंत्री नेमण्यावर कर्नाटकात देखील विचार करण्यात येणार आहे। कुमार स्वामींचा गुरुवारी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी आहे। काँग्रेसनं कुमार स्वामींना मुख्यमंत्रीपद देऊ केलंय। मात्र काँग्रेसनं 20 कॅबिनेट मंत्रीपदांवर दावा सांगितलाय। जेडीएसला 13 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे। कुमार स्वामींनी भाजप विरोधी प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्याही मुख्यमंत्र्यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलंय। या शपथविधीला कोण कोण उपस्थित राहणार आहेत आपण बघूया। सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, चंद्रबाबू नायडू, कॅप्टन अमरिंदर सिंग, अरविंद केजरीवाल, त्याचबरोबर मायावती, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी, के चंद्रशेखर राव, एम के स्टॅलिन। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।